या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बरेच काही वेगळी वेगळी परिस्थिती आहे, बऱ्याच विषय आहेत. आता प्रत्येक गोष्टीला आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत वेगळा फॅक्टर होता, विधानसभेच्या निवडणुकीत वेगळा फॅक्टर आहे. मी तुम्हाला सर्वांना एकच सांगणार आहे, या माजलगाव तालुका, धारूर तालुका, वडवणी तालुका उसाचा बेल्ट आहे आणि उसासाठी तुम्हाला कुणाच्या दारात जायची वेळ येणार नाही असा शब्द मी तुम्हाला एकार करण्याचा चेअरमन यांना देतो. एवढंच नाही तर या भागातला ऊस वरी नेता येऊ नये म्हणून इथल्या नेते म्हणून घाटच काट करून दिला नाही. एवढा मोठा आदरणीय खासदार साहेब, एवढा मोठा केंद्राचा निधी आमच्या इकडे आला, 13 किलोमीटर रस्ताच केला नाही धारूर मधला, का तर ती घाट जर कट झाला तर ऊस तिकडे सरळ सरळ जाईल. आता आपण पहिल्याच दिवशी पत्र दिलं गडकरी साहेबाला आणि त्या घाटासाठी पैसे उपलब्ध करून द्यायचा शब्द केला, त्याच्यावर मीटिंग लावतो म्हणले साहेब, आणि या घाटासाठी आणि बायपास करून आपल्याला रस्ता करून देण्याचं त्यांनी अभिवचन दिलंय आणि ती एकदा बोलले की करतात असा त्यांचा की आहे. त्याच्यामुळे आपल्याला या घाटासाठी पैसे आपण घाट कट करू, म्हणजे एकदा तुमचे ट्रॅक्टर असाहित वरी, आता ट्रक लागते, ट्रॅक्टर सोडावं लागते, त्या सरळ म्हणजे माझ्या घराटात तर यायला कोणाला अडचणच नाही ठेवायची, सरळ करायची. माजलगावच्या सातोळ्याच्या त्या गोदावरी पासून इकडे मांजरापर्यंत सरळ झाला पाहिजे साफ सगळं.